नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या प्रकरणामधील प्रॉब्लम सेट पार्ट 5 पाहणार आहोत। या अगोदर आपण प्रॉब्लम सेटसाठी 4 पार्टमध्ये आधीचे 12 उदाहरण आपण पाहिलेले आहेत, तिथून पुढे आता काही उदाहरणं या पार्टमध्ये आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी दिलेला जो प्रश्न आहे त्याला आपण घेऊया लगेच। इथं आपल्याला 13 नंबर क्वेश्चन जो दिला आहे, त्यामध्ये पहा, तर आपल्याला सांगितलं या ठिकाणी इन द फिगर लाईन पी आर टचेस द सर्कल ॲट अ पॉईंट क्यू। पी आर ही लाईन सर्कलला क्यू पॉईंटमध्ये टच करते। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द फिगर। एवढंच सांगितलं आपल्याला की पी आर ही दिलेल्या सर्कलची टॅन्जंट आहे आणि आर पॉईंटमध्ये क्यू पॉईंटमध्ये टच करते। तर यावरून खाली दिलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत। व्हॉट इज द सम ऑफ अँगल टी ए क्यू अँड अँगल टी एस क्यू। तर इथं डायग्राममध्ये आपण अँगल बघूया, टी ए क्यू आणि टी एस क्यू हे जे दोन अँगल आहेत, ते इथं आपल्याला क्वाड्रिलॅटरल ए क्यू एस टी इज द सायकलिक, हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे आणि याच्या अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात। तर सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम असते 180 डिग्री, आणि म्हणून त्यांची सम आपल्याला इथं विचारली आहे तर ती 180 डिग्री होईल। तर आपण एक एक प्रश्न इथं सोडवत चलूया। फर्स्ट नंबर जो आपल्याला दिला आहे तिथं लिहूया आपण इन द फिगर क्वाड्रिलॅटरल ए क्यू एस टी, ए क्यू एस टी इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल इट इज गिवन, देअरफोर अपोजिट अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, देअरफोर अँगल टी ए क्यू प्लस अँगल टी एस क्यू इक्वल टू 180 डिग्री, आणि याला कारण येईल अपोजिट अँगल ऑफ अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल। तर हे होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर दुसरा जो आहे, फाइंड द अँगल्स विच आर कॉन्ग्रुएंट टू अँगल ए क्यू बी। अँगल आपल्याला ए क्यू पी हा सांगितला आहे आणि ए क्यू पी अँगलला कॉन्ग्रुएंट असणारे अँगलचे नावं आपल्याला लिहायचे आहेत। तर इथं दुसऱ्या प्रश्नासाठी बघा, अँगल ए टी क्यू आणि अँगल ए एस क्यू हे जे दोन अँगल आहेत, हे दोन अँगल अँगल ए क्यू पीशी कॉन्ग्रुएंट होतील, कारण अँगल ए क्यू पी हा जो आहे तो टॅन्जंट सिकँटमुळं, अँगल बिटवीन टॅन्जंट सिकँट यामुळं तयार झालेला आहे तो, आणि मग याचं अँगल बिटवीन टॅन्जंट अँड सिकँट थेअरमनुसार या अँगल ए क्यू पीचं मेजरमेंट आर ए क्यूच्या हाफ होईल। त्याच पद्धतीनं अँगल ए टी क्यू आणि अँगल ए एस क्यू हे इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि यांचं मेजरमेंटसुद्धा आर्क ए क्यूच्या हाफच आहे, म्हणजे हे दोन अँगल या दिलेल्या अँगलला कॉन्ग्रुएंट होतील। इथं आपण दाखवूया अँगल ए क्यू पी इज अ हाफ ऑफ मेजर आर्क ए क्यू।
आणि याला रीजन येईल अँगल बिटवीन टॅन्जंट सिकँट. आणि याला इक्वेशन वन करू आपण. आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार अँगल ए टी क्यू इक्वल टू अँगल ए एस क्यू इज अ हाफ ऑफ मेजर आर ए क्यू. आणि याला कारण आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि याला इक्वेशन टू करूया आपण. इक्वेशन वन आणि इक्वेशन टूच्या राईट हँडमध्ये हाफ ऑफ मेजर आर ए क्यू आहे म्हणून अँगल ए टी क्यू अँड अँगल ए एस क्यू आर कॉन्ग्रंट विथ अँगल ए क्यू बी. तर हे आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर तिसरा जो दिला आहे विच अँगल्स आर कॉन्ग्रंट टू अँगल क्यू टी एस. आता अँगल क्यू टी एस या अँगलला कॉन्ग्रंट असणाऱ्या अँगल्सची नावं आपल्याला लिहायची आहेत. तर इथं दोन जे अँगल आहेत अँगल क्यू टी एस आणि अँगल क्यू ए एस अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर म्हणून या अँगलला हा कॉन्ग्रंट आहे. आणि त्यानंतर इथं टॅन्जंट सिकंट थेरम जो आहे त्यानुसार आपण हे दोन्ही पण अँगल असे कॉन्ग्रंट दाखवू शकतो. दोन्ही मेथड आहे या पद्धतीनंही दाखवता येईल किंवा डायरेक्टही आपण इथं लिहू शकतो. इथं पहा आता अँगल क्यू ए एस आकृतीत बघा अँगल क्यू ए एस आणि अँगल एस क्यू आर हे दोन अँगल आपण डायरेक्ट पण कॉन्ग्रंट दाखवू शकतो किंवा इक्वल दाखवू शकतो. अँगल एस क्यू आर आणि त्याला कारण येईल थेरम ऑफ टॅन्जंट सिकंट. आणि हे जर दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत तर हे दोन्ही अँगल अँगल क्यू टी एसला कॉन्ग्रंट होतील. मग खाली दाखवता येईल बट अँगल क्यू ए एस इक्वल टू अँगल क्यू टी एस आणि रिझन येलेला अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर angles inscribed in the same arc आणि यामुळे हे दोन अँगल इथं कॉन्ग्रंट आहेत. आता क्यू ए एस अँगल हा अँगल एस क्यू आरला कॉन्ग्रंट आहे आणि क्यू टी एसला पण कॉन्ग्रंट आहे म्हणजे क्यू टी एसला कॉन्ग्रंट असणारे हे दोन अँगल आहेत. मग आपण पुन्हा शब्दात लिहू शकतो देअर फोर अँगल एस क्यू आर किंवा क्यू ए एस अँगल क्यू ए एस अँड अँगल एस क्यू आर कॉन्ग्रंट विथ अँगल आपल्याला सांगितलेला क्यू टी एस क्यू टी एस. तर
तिसरा प्रश्न झाला आहे, त्यानंतर चौथा आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर लगेच बघूया। हाँ, चौथ्या प्रश्नासाठी पहा, अँगल टी ए एस इज इक्वल टू 65 डिग्री। इथं आपल्याला अँगल टी ए एस हा इन्स्क्राइब्ड अँगल दिलेला आहे 65 डिग्रीचा। देन द मेजर फाइंड द मेजर ऑफ अँगल टी क्यू एस अँड अँगल आर टी एस। इथं पहा, पहिल्यांदा आपल्याला टी ए एस हा अँगल 65चा दिलेला आहे 65 डिग्री। त्यावरून आपल्याला टी ए एस दिला तर टी क्यू एस काढायचं आहे। मग हे पुन्हा आत्ता बघितल्याप्रमाणे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत। मग इथं दाखवता येईल फोर्थ क्वेश्चनसाठी, अँगल टी ए एस इक्वल टू अँगल टी क्यू एस, आणि कारण आहे अँगल अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क। इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे, तर एकाचं मेजरमेंट 65 म्हटल्यावर दुसऱ्याचं पण 65 होणार आहे। मग देअर फोर अगोदर लिहूया, बट आपल्याला दिलेला जो अँगल आहे अँगल टी ए एस इक्वल टू 65 डिग्री गिवन। देअर फोर मग आता त्याला कॉन्ग्रंट असणारा जो अँगल आहे टी क्यू एस इज अल्सो 65 डिग्री, आणि त्यावरून आता आर टी एसचं मेजरमेंट काढायचं आहे। तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इथे यूज करूया, अँगल टी ए एस इज हाफ ऑफ मेजर आर टी एस, आणि रिझन येईल त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम। आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 65 डिग्री आहे, तर इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क टी एस, तसंच लिहूया। 1/2 मधले 2 इकडं लेफ्टला जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे मेजर आर्क टी एस, मेजर आर्क टी एस इज इक्वल टू 65 × 2 म्हणजे 130 डिग्री। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये, इफ अँगल ए क्यू पी, ए क्यू पी हा जो अँगल आहे हा 42 डिग्रीचा दिला आहे, आणि अँगल एस क्यू आर, बघा एस क्यू आर हा जो अँगल आहे 58 दिलेला आहे। देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ए टी एस, तर अँगल ए टी एस या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे। तर इथं पुन्हा एकदा आपल्याला स्क्रीन क्लिअर करणं आवश्यक आहे। तर इथं जे दोन अँगल दिलेले आहेत, अँगल ए क्यू पी हा ए टी क्यूला कॉन्ग्रंट होईल। फिफ्थ नंबर, अँगल ए टी क्यू इक्वल टू अँगल ए पी क्यू, हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे, कारण आहे याला थेरम ऑफ टॅन्जंट सिकेंट, त्याला रिझन येईल थेरम ऑफ टॅन्जंट सिकेंट।
आणि इथे इक्वेशन वन करूया। इक्वेशन वन च्या ऐवजी इथे आपल्याला दाखवता येईल आपल्याला ए पी क्यू हा ए क्यू पी हा जो एंगल आहे बट एंगल ए पी क्यू इक्वल टू 42 डिग्री मधेअर फोर त्याला कॉन्ग्रंट असणारा एंगल ए टी क्यू अल्सो 42 हा 42 झाला। त्याच पद्धतीने इकडं आता अँगल क्यू टी एस किंवा एस टी क्यू आपल्याला एस क्यू आर दिलेला आहे एस क्यू आर हा अँगल दिला आहे तर मग हा अँगल अँगल एस टी क्यूला कॉन्ग्रंट होईल। इथं दाखवूया अँगल एस टी क्यू इक्वल टू अँगल एस क्यू आर रिझन इज थेरम ऑफ टॅन्जंट सिकंट आणि यातला जो अँगल एस क्यू आर आहे अँगल एस क्यू आर इक्वल टू 58 डिग्री आपल्याला दिला आहे आणि मध्यर फोर त्याला कॉन्ग्रंट असणारा अँगल एस टी क्यू अल्सो 58 डिग्री मग हा जर 58 आहे तर आपल्याला इथं आता विचारला आहे फाइंड द अँगल ए टी एस तर अँगल ए टी एसचं मेजरमेंट पहा अँगल ए टी एस इज इक्वल टू अँगल ए टी क्यू प्लस अँगल एस टी क्यू एंगल ए टी क्यू प्लस एंगल एस टी क्यू तो इथं काय करणार आपण आता या दोन्हींचं मेजरमेंट एकाचं मेजरमेंट 42 डिग्री प्लस याचं मेजरमेंट आहे 58 डिग्री दोन्हींची ॲडिशन केली तर 100 डिग्री। त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 हा देखील महत्त्वाचा प्रश्न दिलेला आहे मोठा आहे पण सोपा आहे तो आत्ताच्यासारखाच। इन द फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रंट टू कॉर्ड आर एस पी क्यू ही कॉर्ड आर एसला कॉन्ग्रंट आहे दोन कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रंट असतात म्हणजे आर्क पी क्यू आणि आर्क आर एस हे कॉन्ग्रंट झाले। अँगल पी क्यू आर इक्वल टू 70 डिग्री हा सेंट्रल अँगल 70 डिग्रीचा दिला म्हणजे आर्क पी आर हा सुद्धा 70 डिग्रीचा झाला मग सर्कलवरच्या तीन आर्कचं मेजरमेंट आपल्याला मिळालं याचं आणि याचं याचं आता इथं आर्क आर एस सांगितलं बघा 80 डिग्री म्हणजे आर एसला कॉन्ग्रंट आर्क पी क्यू आहे हा पण 80 आणि हा 70 80 प्लस 70 प्लस 80 160 प्लस 70 म्हणजे 230 डिग्री या तिन्हींची सम होईल आणि मग यावरून आपल्याला फाइंड द मेजर आर्क पी आर आर्क पी आरचं मेजरमेंट काढायचं जे 70 निघेल आर्क क्यू एस काढायचं आहे 360 आता 230 मायनस करावं लागेल आणि आर्क क्यू एस आर क्यू एस आर्क हा एक आर्क काढायचा तर सम करायचे तर सुरुवात करूया इन द सर्कल विथ सेंटर ओ इन द सर्कल विथ सेंटर ओ इथं दोन ज्या कॉर्ड आहे कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रन टू कॉर्ड आर एस इथं गिवन मध्ये जे दिलं आहे त्यानुसार घेऊ कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रन टू कॉर्ड आर एस गिवन आणि हे जर दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहे तर मग त्याच्या खाली आता देअर फोर आर्क पी क्यू कॉर्ड पी क्यू न तयार केलेला आर्क पी क्यू हा आर्क आर एस ला कॉन्ग्रंट होईल आर्क पी क्यू कॉन्ग्रंट टू आर्क आर एस आणि याला रिझन देऊ आपण करस्पॉन्डिंग आर्क
करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट कॉन्ग्रंट क्वार्ट्स। तर मग आता हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहे, त्यापैकी एका आर्कचं मेजरमेंट 80 डिग्री दिलं आहे। इथं मेजर आर्क आर एस इक्वल टू 80 डिग्री, आणि हा 80 डिग्रीचा आहे, तर मग देअरफोर आर्क पी क्यू अल्सो 80 डिग्री, हा पण 80 डिग्रीचाच होईल। आणि हा 80 आहे, तर मग आता इथं आपल्याला अँगल आर्क पी आर काढा असं सांगितलं होतं। दस अँगल पी ओ आर हा सेंट्रल अँगल जो गिवन मध्ये दिला आहे, अँगल पी ओ आर इक्वल टू 70 डिग्री बिकॉज गिवन। आणि हा जर आर्क 70 डिग्रीचा आहे तर हा सेंट्रल, हा अँगल 70चा आहे तर हा सेंट्रल अँगल आहे, मग देअरफोर मेजर आर्क किंवा असंही लिहिलं तरी चालेल, अँगल पी ओ आर इक्वल टू मेजर आर्क पी आर, आणि त्याला कारण येईल करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजे सेंट्रल अँगलचा हा करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहे, म्हणून त्याचं मेजरमेंट 70 डिग्री होईल। करस्पॉन्डिंग मायनर आर, आणि हा 70 तर इथं दाखवूया आता, देअरफोर मेजर आर्क पी आर इक्वल टू 70 डिग्री। त्यानंतर फाइंड आर्क क्यू एस सांगितलं आहे आपल्याला, क्यू एस हा आर्क काढायचा आहे, तर आर्क क्यू एसचं मेजरमेंट जे आहे मेजर आर्क क्यू एस इक्वल टू सर्कलच्या मेजरमेंटमधून म्हणजे 360 मधून 3 आर्कच्या मेजरची सम मायनस करायची आहे। इथं मायनस मेजर आर्क पी क्यू प्लस मेजर आर्क पी आर प्लस मेजर आर्क पी एस, या तिन्हींची सम करूया, तर 360 मायनस 80 प्लस 70 प्लस 80 म्हणजे 230 डिग्री मायनस करायचे 360 तून। 360 मायनस 230 म्हणजे येईल 130 डिग्री, आणि 130 हा आर्क क्यू एस इथं निघालेला आहे। आता शेवटचा आर्क काढायचा आहे आपल्याला क्यू एस आर, क्यू एस आर म्हणजे आर क्यू एस आणि आर एस यांची आता सम करायची आहे, तर याला आपण इरेज करूया। मेजर आर्क क्यू एस इज इक्वल टू मेजर आर्क क्यू एस आर, शेवटचा जो आहे क्यू एस आर काढायचा आहे, मेजर आर क्यू एस आर इज इक्वल टू मेजर आर्क क्यू एस प्लस मेजर आर्क पी आर, या दोन्हींची सम आपल्याला करायची आहे। तर यामध्ये क्यू एसचं जे मेजरमेंट आपल्याला मिळालं आहे आत्ता 130 डिग्री प्लस पी आरचं मेजरमेंट 80 डिग्री, या दोन्हींची सम आता करूया,
या दोन्हींची सम येईल 210 डिग्री. मेजर आर्क QSR इक्वल टू 210 डिग्री. त्यापुढे क्वेश्चन नंबर 15. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि सोपे आहेत, फक्त थोडे मोठाले आपल्याला आहेत दिलेले, म्हणजे उत्तर त्यांचं खूप लांबपर्यंत लिहावं लागतं आपल्याला. तर इन द फिगर मेजर आर्क डब्ल्यू वाय इक्वल टू 44 डिग्री. डब्ल्यू वाय हा आर्क आहे 44 डिग्रीचा. मेजर आर्क झेड एक्स इज 68 डिग्री. हा पण 68चा दिलेला आहे. दोन आर्क दिले, त्यानंतर फाइंड द मेजर ऑफ अँगल झेड टी एक्स. मेजर अँगल झेड टी एक्स या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. पण लक्षात घ्या, हा काही सेंट्रल अँगल नाही आहे, याचा सेंटर हा सर्कल नाही आहे, आणि म्हणून याचं मेजरमेंट थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण काढूया, लगेच काढून घेऊ. तर त्यासाठी इन द गिवन सर्कल ऑर इन द गिवन फिगर इन गिवन फिगर आपल्याला जी माहिती दिली आहे की आर्क मेजर आर्क डब्ल्यू वाय मेजर आर्क डब्ल्यू वाय इक्वल टू 44 डिग्री अँड मेजर आर्क झेड एक्स इक्वल टू 68 डिग्री. आणि याला रिझन देऊया गिवन. गिवन आता इथं जे दोन आर्क दिले त्यांना जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जो अँगल आपल्याला काढायला सांगितला आहे झेड टी एक्स, एक आर्क झेड एक्स ज्याचं मेजरमेंट 68 आहे, तर या झेड टी एक्स अँगलनं तो इन्स्क्राइब इंटरसेप्टेड केलेला आहे, आणि याच्या व्हर्टिकली अपोजिट अँगलनं दुसरा आर्क इंटरसेप्टेड केलेला आहे. अशी जर कंडिशन असेल तर मग अँगल मेजर अँगल झेड टी एक्स इक्वल टू हाफ ऑफ 68 मेजर आर्क झेड एक्स मायनस मेजर आर्क डब्ल्यू वाय. म्हणजे काय करावं लागतं की या अँगलचं मेजरमेंट काढायचं, तर यानं इंटरसेप्टेड केलेला आर्क मायनस या त्याच्या व्हर्टिकली अपोजिट अँगलनं इंटरसेप्टेड केलेला आर्क, या दोन्हींच्या डिफरन्सची हाफ काढायची आपल्याला. आणि जर समजा इकडचा अँगल काढायचा असतात तरी पण मग यानं इंटरसेप्टेड केलेला आर्क मायनस यानं इंटरसेप्टेड केलेला आर्क आणि त्या दोन्हींची हाफ, म्हणजे सबट्रॅक्शनची हाफ आपल्याला करायची. तर इथं याचं मेजरमेंट जे दिलं आहे, पहिला आर्क जो आहे आपला 68 डिग्री मायनस दुसरा 44 आणि मग 1/2. 68 मधून 44 मायनस करा, तर 8 मधून 4 मायनस केले म्हणजे 4, आणि 6 मायनस 4 म्हणजे 2. तर 2 ने आपण 24 ला डिवाइड करूया म्हणजे इथं 12 डिग्री. तर हा अँगल जो आहे पहिल्या प्रश्नात विचारलेला 12 डिग्रीचा येतो आहे. त्यानंतर आता सेगमेंटची लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि त्यावरून उत्तर काढायचं आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आता. डब्ल्यू टी हा जो सेगमेंट आहे याचं जी याची लेंथ आहे 4.8. इथं आपण कलर थोडा चेंज करूया पेनचा. हां, तर हा 4.8 आहे. त्यानंतर टी एक्स जो आहे, टी एक्स हा 8.0 म्हणजे 8च दिला आहे. वाय टी 6.4 आणि मग आपल्याला T
पी झेड फाइंड करायचा आहे। तो इथं इंटरनली डिविजन ऑफ क्वाड चं थेरम इथं यूज करावं लागेल। ठीक आहे, सुरुवात करू मग। इथं इन द फिगर क्वाड डब्ल्यू एक्स एंड क्वाड झेड वाय इंटरसेक्ट इच अदर इंटरसेक्ट इच अदर एट पॉइंट टी टी मध्ये इंटरसेक्ट करता है आणि म्हणून देयरफोर बाय द थेरम ऑफ इंटरनल डिविजन ऑफ कॉर्ड। तो हा जो थेरम आहे यानुसार जर दोन कॉर्ड सर्कलच्या इंटीरियर पॉइंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर एका कॉर्डवर तयार झालेले जे दोन सेगमेंट आहेत त्यांचा प्रोडक्ट आणि इक्वल टू दुसऱ्या कॉर्डवर तयार झालेल्या सेगमेंटचा प्रोडक्ट। म्हणजे इथं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे डब्ल्यू टी मल्टीप्लाय टी एक्स इक्वल टू वाय टी मल्टीप्लाय टी झेड। इथं डब्ल्यू टी जो दिला आपल्याला तो 4.8 दिलेला आहे, 4.8 इथं किंमत ठेवू। टी एक्स हा 8 दिला आहे, वाय टी 6.4 आणि टी झेड हा जो आहे आपल्याला काढायचा आहे। तर आता इथं काय होईल, 6.4 इथं मल्टिप्लाय तर लेफ्टमध्ये येऊन ते डिवाइड होतील, म्हणजे काय होणार टी झेड इज इक्वल टू 4.8 × 8 / 6.4। तर इथं पॉइंट काढण्यासाठी आपण याला 10 जर मल्टिप्लाय केलं तर 10 मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी इथं 64 होईल। दोन्ही समजा दोन्ही नंबर पॉईंटचे आहेत, पॉईंट नाही असं गृहित धरा, दोन्हींना पॉईंटनं मल्टिप्लाय केलं म्हणजे पॉईंट निघून गेला। मग 8 × 1 = 8, 8 × 8 = 64 आणि 8 × 6 = 48। तर टी झेड इज इक्वल टू 6.0 लिहू शकता किंवा 6 पण लिहू शकता। त्यानंतर पुन्हा आपल्याला पुन्हा विचारलं इफ पुन्हा वेगळं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। इफ आता डब्ल्यू एक्स जो आहे, डब्ल्यू एक्स हा पूर्ण जी कॉर्ड आहे तिची लेंथ आहे 25 आणि वाय टी जो आहे तो वाय टी हा सेगमेंट 8 आहे, वाय झेड हा जो सेगमेंट म्हणजे ही पूर्ण होल कॉर्ड जी आहे हिची लेंथ आहे 26 आणि यावरून पुन्हा आपल्याला आता डब्ल्यू टी फाइंड करायचे। तर इथं अगोदर बिटवीन एस काढावं लागेल दोन्हींसाठी, पण त्या अगोदर आपण लेट थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे असं गृहीत धरूया। लेट जो काढायचा आहे आपल्याला सेगमेंट तो आहे डब्ल्यू टी, तर लेट डब्ल्यू टी इक्वल टू एक्स असं गृहीत धरून टाकू। आणि जर डब्ल्यू टी एक्स आहे तर मग आता देअर फोर डब्ल्यू टी प्लस टी एक्स
इक्वल टू डब्ल्यू एक्स, आणि मग याची लेंथ जी आहे डब्ल्यू टी ची एक्स प्लस टी एक्स आपल्याला टी एक्स दिला नाही आहे, मग हां टी एक्स फाइंड करायचं आता, आणि डब्ल्यू एक्स जो दिला आहे 25, तर टी एक्स ची लेंथ होईल टी एक्स इज इक्वल टू 25 मायनस एक्स. मग त्याच पद्धतीनं आता वाय झेडची आपल्याला बिटवीनियस प्रॉपर्टी इथे यूज करायची आहे, वाय टी प्लस टी झेड इज इक्वल टू वाय झेड. वाय टी किती आहे 8 प्लस टी झेड तसंच इक्वल टू वाय झेड किती आहे 26. देअरफोर टी झेड इज इक्वल टू 26 मायनस एट. आणि मग टी झेडची लेंथ आता 18. 18. त्यानंतर आता पुन्हा तीच आपल्याला तोच थेरम यूज करायचा आहे, मग देअर फोर बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन किंवा थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजनच इंटरनल डिव्हिजन ऑफ क्वाड आणि या थेरम नुसार परत आपल्याला इक्वेशन मिळेल आता डब्ल्यू टी मल्टीप्लाय टी एक्स इक्वल टू वाय टी मल्टीप्लाय टी झेड. आणि यामध्ये जर आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवल्या तर आपल्याला डब्ल्यू टी जी दिली आहे, डब्ल्यू टी आपण एक्स घेतली मल्टीप्लाय टी एक्स जे आहे 25 मायनस एक्स इक्वल टू वाय टी 8 मल्टीप्लाय 18 टी झेड 18 निघाली आता, तर एक्सने मल्टीप्लाय केल्यास 25 एक्स आणि एक्स इंटू निगेटिव्ह एक्स म्हणजे मायनस एक्स स्क्वायर इज इक्वल टू 18 मल्टीप्लाय 8 म्हणजे 144. आता इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल आणि त्याला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे आता, तर या ठिकाणी आपण त्यासाठी आधी जागा तयार करून घेऊ. तर हे दोन्ही टर्म राईटला जर गेले तर निगेटिव्ह एक्स स्क्वेअरचं पॉझिटिव्ह झालं एक्स स्क्वेअर आणि मायनस 25 एक्स मायनस 144 प्लस 144 कारण ते राईटलाच आहे आणि इक्वल टू 0. त्यानंतर आता याचं फॅक्टरायझेशन करायचं, अशा दोन संख्या आपल्याला शोधायची की ज्यांचा प्रोडक्ट 144 आला पाहिजे आणि ॲडिशन आली पाहिजे मायनस 25. तर अशा दोन नंबर इथं 16 आणि 9 मायनस 16 एक्स आणि मायनस 9 एक्स प्लस 144 इक्वल टू 0. एक्स कॉमन घ्या आता इथं ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 16 आणि मायनस 9 कॉमन येईल, तर परत एक्स मायनस 16 इक्वल टू 0 म्हणजे खाली येईल आता एक्स मायनस 16 हा ब्रॅकेट खाली घेऊया एक्स मायनस 16 आणि एक्स मायनस 9
इक्वल टू झिरो, तो खाली आता लास्टला एक्स माइनस 16 इक्वल टू झिरो और एक्स माइनस 9 इक्वल टू झिरो, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 16 और एक्स इक्वल टू 9, तो आपल्याला डब्ल्यू टीच फाइंड करायचे. तर देअरफोर डब्ल्यू टी इक्वल टू 16 और 9, तो हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पाहू पुढचा 16 नंबर क्वेश्चन. मेजर आर्क सी इज इक्वल टू 54 डिग्री. सोपा आहे हा अतिशय. सी हा जो आर्क आहे 54 डिग्री दिला आणि बी डी जो आहे तो 23 दिलेला आहे. आणि असं जर आहे तर फाइंड द मेजर आर्क मेजर अँगल सी ए ई. अँगल सी ए ई हा फाइंड करायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी याचं जे होईल, इथं पहा इन द फिगर गिवनमध्ये दिलेली जी माहिती आहे ती आधी लिहूया. मेजर आर्क पहिला आपल्याला दिला सी इक्वल टू 54 डिग्री आणि त्यानंतर मेजर आर्क बी डी याचं मेजरमेंट 23 डिग्री इट इज गिवन. आता इथं जर ऑब्झर्व केलं आपण तर अँगल सी ए ई या अँगलनं दोन आर्क इंटरसेप्टेड केलेले आहेत. एक सी ई इंटरसेप्टेड केला आणि दुसरा बी डी इंटरसेप्ट केला आहे. तर जर अँगलचा व्हर्टेक्स त्याच्या सर्कलच्या बाहेर असेल आणि त्याने जर दोन आर्क इंटरसेप्टेड केले असतील तर त्या अँगलचं मेजरमेंट त्यांना इंटरसेप्टेड केलेल्या आर्कच्या डिफरन्सच्या हाफ निघेल. डिफरन्सच्या हाफ. या ठिकाणी आपण असा जो प्रश्न घेतलाय आधीचा प्रश्न होता तो, तर या दोन्हींच्या सबट्रॅक्शनच्या हाफ म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, अँगल सी ए ई इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क सी मायनस मेजर आर्क बी डी या दोन्हींच्या हाफ. आणि इथं मग काय करावं लागेल, याचं जे मेजरमेंट आपल्याला दिलं आहे 1/2 इन द ब्रॅकेट 54 - 23, तर 54 मधून 23 आपण मायनस करूया, तर इथे येईल 5 - 2 म्हणजेच 3 आणि 4 - 3 म्हणजे 1. 31 ला 2 ने डिवाईड करा म्हणजे 15.5 डिग्री हे त्याचं मेजरमेंट निघेल. आणि त्यानंतर अँगल आता इथं पहा सी ए ई हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट निघालेलं आहे. मला थोडंसं मागच्या प्रश्नामध्ये डाऊट वाटतो आहे तो इथं, हा इथं जो अँगल आपण काढला होता फाइंड द मेजर ऑफ अँगल झेड टी एक्स, तर ह्या झेड टी एक्सचं मेजरमेंट काढताना आपण डिफरन्स काढला होता. तिथं डिफरन्स येणार नाही, तिथं सम येईल. इथं इंटिरियरमध्ये इंटरसेक्ट केलं असेल तर सम येत असते. म्हणजे इथे अँगल झेड टी एक्स इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क झेड एक्स प्लस मेजर आर्क डब्ल्यू वाय या दोन्हींच्या समच्या हाफ यायला पाहिजे होता. आपण ते डिफरन्सच्या हाफ दाखवला होता. तो 1/2 याचं जो वरच्याचं जे मेजरमेंट दिलं आहे झेड एक्स दिला 68 प्लस हा 44 या दोन्हींचे सम करूया. तो 1/2 × 8 + 4 = 1 कॅरी 10 + 1 = 11 2 ने डिवाइड करा तर
टू ने डिवाइड केलं, टू फाय जा 10, टू सिक्स जा 12, 56 डिग्री। अगोदर आपण इथं मायनस करून काढला होता, तर मायनस करून तो चुकीचा निघेल, इथं प्लस करून बरोबर निघेल। तर त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे, शेवटचाच प्रश्न चालला आहे आपला हा, हां तर अँगल नंतर आता परत आपल्याला इथं सेगमेंट पुन्हा दिलेले आहेत, त्या सेगमेंटचं मेजरमेंट आपण काढणार आहोत। तर इथं पहा, ए बी इज इक्वल टू 4.2, ए बीची लेंथ दिली आहे, बी सी दिलेला आहे 5.4, बी सी हा 5.4, ए बी दिला 4.2, आणि ए ई हा सेगमेंट दिला आहे 12, ए ई दिला 12 सेंटीमीटर, आणि ए डी हा जो आहे तो ए डीची लेंथ आपल्याला काढायची आहे। तर इथं एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा थेरम आपण यूज करूया, म्हणजे इथं काय होईल, आता बाय द थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, आणि यानुसार काय यायला पाहिजे फॉर्म्युला, आता ए बी मल्टीप्लाय ए सी। पहा, एक्सटर्नल डिव्हिजन म्हणजे दोन कॉर्डला ज्या सिकेंट अशा प्रकारे जात असतील की कॉर्डला समाविष्ट करून पुढं सर्कलमध्ये सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये इंटरसेक्ट करत असतील, तर मग अशा वेळी या इंटरसेक्टिंग पॉईंटपासून कॉर्डचा फर्स्ट एंड पॉईंट मल्टिप्लाय इंटरसेक्टिंग पॉईंट टू सेकंड एंड पॉईंट असा फॉर्म्युला आपण तयार करतो। इकडं पण तसंच होईल, ए डी मल्टिप्लाय ए ई, आणि मग यामध्ये व्हॅल्यू ठेवू आपण। आता इथं आपल्याला ए बी दिली 4.2, मल्टिप्लाय ए सी जी दिली आहे, ए सी आपल्याला दिलेली नाही आहे, बी सी दिली आहे, तर इथं आपल्याला ए सीची लेंथ ए बी प्लस, म्हणजे ए बीची लेंथ प्लस बी सीची लेंथ या दोन्हींची सम आपल्याला ठेवायची आहे। ए बी इथं 4.2 प्लस बी सी जे दिलं आहे 5.4 इक्वल टू ए डी जे आहे, ए डी किती आहे, इथं आपल्याला ए डी फाईंड करायची आहे, आणि ए ई हा सेगमेंट ई डी फाइंड करणार आहोत, ए ईची लेंथ आपल्याला दिली आहे। ए डी तसाच, आणि ए ई दिली 12, तर इथं 4.2 मल्टिप्लाय या दोन्हींची सम आता करायची आहे, 9.6 इक्वल टू ए डी मल्टीप्लाय 12, आणि मग ए डी इज इक्वल टू 4.2 इंटू 9.6 डिवाइडेड बाय 12 ने आता दोन्ही नंबरला पण डिवाइड करू शकतो, 12 6 डिवाइड करावं लागेल या दोन्हींना, 12 आपण 9.6 डिवाइड करूया, पण अगोदर इथं पॉईंट काढणंही गरजेचं होतं, म्हणजे इथं 10 मल्टिप्लाय केलं असेल तर 0 येईल आणि इथं पॉईंट निघून जाईल, तर 12 8 96 म्हणजे इथे 8 येईल आणि इथं येईल 10 येईल, तर या ठिकाणी आता काय करायचं आहे, 10 आपण 4.2 डिवाइड केलं किंवा 8 डिवाइड केलं, तर मग इथं 4.2 मल्टीप्लाय 0.8 या दोन्हींचं प्रोडक्ट करा, इथं 8 × 2 16 आणि 8 × 4
33 म्हणजे 32 + 1 म्हणजे 33, पॉईंट नंतर आता आपल्याला दोन अंक सोडायचे म्हणजे 3.36 ही एडीची लेंथ होईल. आणि त्यानंतर आता लास्ट आपल्याला पुन्हा याच प्रॉपर्टीनुसार आता पुन्हा वेगळ्या किमती घेऊन एई फाइंड करायला सांगितली आहे. तर एवढा भाग आपण परत एकदा इरेज करून घेऊ. हा ए बी आता दिलं आहे 3.6 आणि ए सी दिलेला आहे 9, म्हणजे डायरेक्ट इथं आता आपल्याला ए बी इंटू ए सी फॉर्म्युला येईल आपला. इक्वल टू ए डी इंटू ए आणि किमती ठेवल्यास ए बी ची लेंथ आपल्याला 3.6 मल्टीप्लाय ए सी जो दिला आहे 9 इक्वल टू ए डी आता 5.4 आणि ए ई आपल्याला फाइंड करायचे आहे. तर ए ई इज इक्वल टू काय होईल आता 3.6 मल्टीप्लाय 9 डिवाइडेड बाय 5.4. दोन्हीमध्ये पॉइंट ते पॉइंट निघून गेले तर 9 ने डिवाइड करू 54 ला. 9 6 54 आणि 6 6 36 म्हणजे ए इथं 6 येईल. तर या पद्धतीने मित्रांनो हा भाग आपला पूर्ण झाला आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये.